सफाई करताना काय झालंय बघा माझ्याकडून. हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू व्लॉग मध्ये. माऊ झाली आहे शाळेसाठी तयार. आता माऊला मी सोडणार आहे स्टॉपवर. ती जाणार आहे साईदादा सोबत. आज चुताई गेलेली पुढे आणि आता माऊ जाणार आहे साईदादा सोबत. जाणार ना? हो. आम्ही आहोत आता रोडवर उभे, गाडीची वाट पाहत. अजून गाडी आली नाही. जरा सहात दोन ट्रॉल्या काढल्या होत्या आज मी. घर सगळं झालंय बाकीचं आणि ट्रॉल्या पण सगळ्या झाल्यात, पण ट्रॉल्या थोड्याशा टप्प्याटप्प्याने काढल्या मी. याच्यामध्ये कप बशा ठेवलेल्या असतात, मला फार आवडतात अशा एकसारखं ठेवायला. आणि हे खालचा एक कप्पा काढलेला होता, याच्यामध्ये कुकर, याचे बाउल. आणि आतमध्ये बघा हे जे डाग दिसत आहेत तिथे मी पेस्ट लावलेली आहे कॉकरोचची क्रीम. ह्या स्लायडिंगमध्ये जी धूळ आणि घाण जी बसलेली ती सहजासहजी अशी निघत नाही आपल्याला हाताने, किंवा व्हॅक्युम क्लिनरने पण निघत नाही. ती अशी चिटकलेली असते खाली, कारण पावसाच्या थेंबामुळं ती बऱ्याच वेळेस अशी धूळ एकदम पक्की बसलेली असते. तर अशा वेळेस मी हा ब्रश आणलेला होता एक छोटासा. हे पाहतो ब्रश मी असं घालून धूळ अगोदर मोकळी करत होते आणि मग व्हॅक्युम क्लिनरने ते झटकत होते. पण आता ब्रशची हालत पाहिली का तुम्ही कशी झाली आहे? ब्रश आहे ना त्याने प्रॉपर निघतच नाही आहे, कारण याने दोन तीन खिडक्या साफ केल्या, ब्रश खराब होऊन गेलाय. आणि माझ्याकडं घरामध्ये स्पेअरमध्ये हे एक असा ब्रश होता, मी कॉर्नर घासण्यासाठी हा ब्रश आणलेला होता. पण आता याचा उपयोग खूप छान होणार आहे असं मला वाटतंय. तर याचा उपयोग करून खिडकी कशी साफ करता येईल मी तुम्हाला दाखवते या कॉर्नर ब्रशच्या सहाय्याने. फक्त 2 मिनिटांमध्ये किती स्वच्छ खिडकी झाली आहे, काहीच राहिलेलं नाही खाली, अजिबात माती सुद्धा राहिलेली नाहीये. फक्त 1 ते 2 मिनिटांमध्ये. ऍक्च्युली हा जुगाड आहे, पण असं पूर्ण ठिकाण ह्या ब्रशच्या सहाय्याने माती मोकळी होते आणि व्हॅक्युम क्लिनरने लगेच धूळ निघून जाते. तर खूप कामाचा ब्रश आहे हा. आणि पहिलं मी हा ब्रश करत होते, पण तो आता आहे ना जातच नव्हता. हे पा, खूप जास्त मोठं झालं होतं त्याचं समोरचं, आणि असं उभं पण जात नव्हतं आतमध्ये.
सगळी जाळीची होती सजरी नसली तरी जाळीवर धूळ असते आणि ब्रशने पूर्ण मोकळी झालेली आहे. खिडकीमध्ये ह्या ज्या फांद्या जास्त वाढलेल्या आहेत ना बाहेरून वेलीच्या, तर त्या फांद्या मी कट करते आता, कारण बाहेरून खूप उंच गेल्यात, हात पुरणा बाहेरून माझा, म्हणून आतूनच कट करते. बरेचसे कट करून झालेले आहेत माझ्या, पण आता करणार एक प्लास्टिकच्या घासण्याने मी चिमणी घासून घेते, स्पंजची आहे.
सगळं घासून काढलंय आज मी. ओन सुद्धा घासलंय बाहेरून. सफाई करताना काय झालंय बघा माझ्याकडून. वेलीमध्ये वेल गुतली, बॉटल साफ करायला गेले, सगळे बॉटलच फुटली. असं होतं काय गडबडीमध्ये. गरज नव्हती, आत्ताच परवा काढलेल्या होत्या तरी काढत बसले. किती छान बॉटल होती माझी, जामची बॉटल होती माझ्याकडे. त्या बॉटलचं वरचं कवर मी काढून टाकलंय आणि त्याच्यामध्ये स्टोन भरलेत आणि याच्यामध्ये आता मी झाड लावणार आहे. ही एक बॉटल फुटली, एक बॉटल तयार केली. हे मनी प्लांटचे फांदी मी तोडून आणली आता आणि याच्यामध्ये मी ती लावून देणार आहे. पाणी भरून ठेवते आता. धुवून काढले सगळं मी. फुलं पण घेतलेत आर्टिफिशियल सगळे घालातले, सगळे जेवढे फ्लॉवर पॉटमध्ये फुलं आहेत तेवढे सगळे मी धुवून काढलेत आज. कारण त्याच्यावर पण धूळ बसलेली असते, दिसत नाही आपल्याला पण धूळ त्याच्यावर असते खूप. तर बऱ्यापैकी माझं बरंच आवरून झालंय आज आणि तुम्हाला दाखवते आता काय काय आवरलंय मी. ओल्या कापड्याने अगोदर पुसून घेतलंय मी. ऍक्च्युली धुवून काढले मी आता 8 दिवस झाले त्याच्यामुळे मी फक्त आता झटकून घेते. माझं सगळं आवरून झालेलं आहे आता आणि जेवण पण झालेलं आहे. तर आज खूप म्हणजे खूप घर आवरलं आहे, तुम्हाला मी दाखवते. चला, प्रत्येक गोष्ट पुसून झाली आहे आज.
धुवून पुसून चिमणीपासून सगळं झालंय आज. सगळे स्टॅच्यू फर्निचर सगळं पुसून झालंय. सगळ्या खिडक्या हॅलो. आता झालेलं आहे जेवण, सगळं आवरून झालेलं आहे माझं. मी तुम्हाला दाखवलं आहे कसं आवरलं आहे मी. आणि आता झालेली आहे झोपण्याची वेळ. उद्या सकाळी शाळा, सगळी तयारी, पुन्हा तोच दिवस, पुन्हा रोजची दगदग. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कळवा. आणि जर आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता घेते आहे तुमची रजा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.